ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आज आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। आत्तापर्यंत आपण 3 अध्याय बघितले। हा जो 4था अध्याय खूप गोड आहे। यामध्ये माऊलींनी केलेलं वर्णन इतकं काही सुंदर शब्दांमध्ये पंक्तिबद्ध केलेलं आहे आणि आपण सर्वजण ऐकताना थोडं कान उघडे ठेवून ऐकू, कारण पहिलाच शब्द 4थ्या अध्यायामध्ये श्री गणेशाला नमन करून, श्री गणेशा हे बुद्धीचे देवता आहेत, बुद्धी जोपर्यंत आपली पवित्र बनत नाही तोपर्यंत यथार्थ गीतेचं श्रवण आपल्या जीवनामध्ये होणं हे थोडं असंभव आहे। कारण पहिलाच जो शब्द आजी श्रवणेंद्रिया पाहिले जे येणे गीता निदान देखिले आता स्वप्नीच हे तुकले साचा सरीसे। पहिलाच जो ज्ञानेश्वरीमध्ये 4था अध्यायाची जी सुरुवात झालेली आहे की तू तुझ्या कानांना उघडं ठेव, बुद्धी एकाग्र ठेव, मन स्थिर ठेव। मन स्थिर असेल, मनामध्ये विचार जर कमी असतील आणि बुद्धी इकडं तिकडं न पळता एका ठिकाणी जर स्थिर असेल तर निश्चित यथार्थ गीता श्रवण हे होणं संभव आहे। एक इथं सांगावं वाटतं की हा जो यथार्थ शब्द आहे हा यथार्थ शब्द का वापरला गेला, कारण आज लोक अर्थाला जाणत नाही। एका शब्दाचे अनेक अर्थ केलेले आहेत। वास्तविक यथार्थ या शब्दाचा अर्थच असा होतो की मूळ रूपात ईश्वरानं त्या शब्दाचा काय अर्थ सांगितलेला आहे। कारण आपण सुरुवातीला बघितलं की मूळ रूपातली जी गीता आहे, नंतर त्या श्लोकांचं बऱ्याच बुद्धिवान विचारवंत लोकांनी आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ त्याचे लावले
आणि त्याच्यामुळं ही जी गीता आहे खूप मोठी झाली. मूळताच जर स्वरूपामध्ये आपण यथार्थ गीता जर बघितली आणि यथार्थ गीतेचा जो सत्यसार आहे याकडे जर आपण लक्ष दिलं तर यथार्थ गीता अर्थासहित जर आपण ती जीवनामध्ये समजून घेतली तर जीवनामध्ये आपल्या परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण यथार्थ अर्थाला न समजता उगीच आपण ज्यांनी भिन्न भिन्न अर्थ लावलेले आहेत त्या अर्थामध्ये आपण गोंधळून जातो आणि ह्या गोंधळामुळं जे त्याचा सार आहे तो सार वेगळा राहतो. आता आपल्याला यथार्थ म्हणजे काय, तर जसं आपण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये परमात्म्याचं आणि आत्म्याचं जे स्वरूप आहे ते काही अंश आपलं स्पष्ट झालेलं आहे, परंतु ह्या अध्यायामध्ये आत्म्याचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप, परमात्म्याचं कर्तव्य, कर्म, अकर्म, विकर्म ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खूप सुंदर तरीकेमध्ये किंवा सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहेत. जर यथार्थ रूपाने आपल्या दर्शकांनी ह्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर वास्तविक जीवनामधली जी सत्यता आहे त्या सत्यताची आपल्याला प्रचिती होईल. कारण आपण बघितलं की हे जे शब्द आहेत हे फक्त श्रीकृष्ण अर्जुनाला न सांगता तो आपल्याला सांगत आहे. हे ज्यावेळेस आपण प्रत्येक ओवी आपल्यासाठी आहे, मी अर्जुन आहे, हे ज्यावेळेस आपण समजू त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. फक्त जर आपण ऐकायचं म्हणून ऐकायचं, इकडून ऐकायचं आणि इकडून जर सोडून द्यायचं तर ते आपल्या काही पदरी पडणार नाही. काम, क्रोध, लोभ, अहंकार, मोह हे जे विकार आहेत हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतानाही तो त्यामध्ये इतका लिप्त झालेला आहे की तो त्या गोष्टीपासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टीला त्यानं इतकं काही आपल्या कर्मेंद्रियाच्या अधीन करून ठेवलेलं आहे म्हणून त्यानं कितीही ज्ञान ऐकलं तरी विकारावर विजय प्राप्त झाल्याशिवाय त्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आनंद प्राप्त नाही होत. आणि ते जे प्रयत्न आहेत तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत की कसं श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा जो संवाद आहे यांचं जे विश्लेषण आहे यांचं जे संगोष्ठी आहे यामध्ये दिलेलं आहे. कारण आज समाजामध्ये आपण जर बघितलं तर इतकं समाज प्रबोधन करणारे वारकरी संप्रदाय असो अन्य काही संघटना असो समाजाला एक नवीन दिशा देण्यासाठी खूप कष्ट करत आहेत. निस्वार्थ भावना जीवनामध्ये त्यांच्या आपल्याला दिसून येते, परंतु तरीही कुठं ना कुठं काही ना काही प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर यथार्थ ज्ञान नसल्यामुळं किंवा स्वतःच्या जीवनामध्ये आचरण नसल्यामुळं आज ते समाजामध्ये परिवर्तन ज्या हिशोबानं व्हायला पाहिजे त्या हिशोबानं नाही आहे. समाज बदलायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं, परंतु त्या अगोदर मी बदललं पाहिजे याच्यावर कोणीही विचार करत नाही. दुसऱ्यानं बदलाव ही अपेक्षा
प्रत्येकाकडे असते. साधारण घरामध्ये जरी आपण बघितलं तरी आपण जर दुसऱ्याला काही सांगायला गेलं तरी त्यावेळेस समोरचा जो व्यक्ती आहे त्याला हे वाटतं की तू जीवनामध्ये पहिलं ते केलेलं आहे का, त्याचा तू अनुभव केलेला आहे का. मला जे काही तू सांगतोय ते पहिले जीवनामध्ये तू आचरणामध्ये आण. म्हणजे आदेश मानण्यासाठी कोणीही तयार नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण आदेश मानण्यासाठी तयार नसतो त्यामध्ये जीवनामध्ये आपण शिकण्यापासून दूर होतो. आपल्या जीवनामध्ये नम्रता, सद्भावना, क्षमा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी टिकून राहत नाही. माऊलींनी या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे चौथ्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. ज्या काही ओव्या आहेत, ओव्या झाल्यानंतर जी संत मंडळी आहेत, ओव्यांचं अमृतपान केल्यानंतर जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते, परंतु तरीही आत्मा तृप्त होत नाही. आणि आत्मा तृप्त न झाल्यामुळं माऊलींना संत मंडळी उपदेश करतात की आता तुम्ही तुमचं चिंतन तर सांगितलं, परंतु आता आम्हाला तुम्ही श्रीकृष्णानं अर्जुनाला काय सांगितलं त्याविषयी तुम्ही मला आता सांगा. म्हणजे आता आपल्या दर्शकांनी ह्या गोष्टीविषयी जरा थोडंसं आपल्या बुद्धीला विचार करण्यासाठी चालना दिली पाहिजे की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद आहे हा संवादाच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही गीतेमध्ये ओव्यांच्या रूपामध्ये उदाहरण दिलेले आहेत ते उदाहरण मनाला पटतात, आनंद होतो, उत्साहात आपण येतो, परंतु त्याच्याही पलीकडं खूप सुंदर वर्णन संत मंडळी ज्ञानेश्वरांला सुंदर शब्दात सांगतात. आणि इथं जो शब्द वापरला गेलेला आहे की एखाद्या गोष्टीविषयी जर आपण खूपच जर बोलत राहिलो तर साधारण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात की आता खूप पल्हाळ तू लावू नको, किंवा तुझं जे घराणं आहे ते आता जास्त लांबवत जाऊ नको, आता तू ती कथा आम्हाला सांग, यथार्थ तू आम्हाला सांग. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं मूळ स्वरूपाच्या शब्दांचा कसा विस्तार केलेला आहे ह्या शब्दावरून आपल्या लक्षात येईल. म्हणजे सर्व काही ऐकत असतानाही मनामध्ये ही जिज्ञासा आहे की मूळ जे काही सांगितलेलं आहे, यथार्थ जे सांगितलेलं आहे त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस संजय धृतराष्ट्राला उद्देशून म्हणतो की दैव संपत्तीनं युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अति प्रेमाने म्हणाले, अति प्रेमानं कशावरून म्हणशील, तर यामध्ये एक वाक्य खूप महत्त्वाचं आलेलं आहे की श्रीकृष्ण अर्जुनावर जे अपार प्रेम करतात आणि अपार प्रेमाच्या पोटी श्रीकृष्णाला जे काही शब्द आहेत, यथार्थ जे उच्चारण आहे ते वर्णन करावं लागतं. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे ज्ञान मी कुणालाही दिलेलं नाही आहे ते फक्त माझ्याकडं आहे. मी फक्त एक तुला सांगतोय आणि तू
जे काही समाजामधील वर्ग आहेत त्या समाजाला हे ज्ञान तू सांगू शकतो. ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण बघितलं तर समाजामधल्या कोणत्याही वर्गातला मनुष्य असो, जात पात धर्म कुळ कुठेही या प्रकारचा उल्लेख आलेला नाही आहे. म्हणजे प्रत्येक आत्म्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जीवनामध्ये जर अंगीकारल्या तर जीवनामध्ये कसं परिवर्तन होईल किंवा जीवन कसं बदलून जाईल यामध्ये आपल्याला विशेष दिसून येतं. जसं पहिलंही तुम्हाला मी सांगितलं की आपण एक अर्जुन नाही आहे, तर असे ईश्वराची जी मुलं आहेत जे ज्ञानाला अर्जन करतात स्वतःच्या जीवनामध्ये धारण करून, त्याद्वारे कर्मेंद्रियांना एक विशिष्ट दिशा दाखवतात ज्ञानाच्या आधारे आणि योगाच्या बलाद्वारे. ज्यावेळेस ही कर्मेंद्रिय आणि सूक्ष्म कर्मेंद्रिय ह्या वाईट प्रवृत्तीवरून चांगल्या प्रवृत्तीकडे जातात त्यावेळेस आत्म्याचं जे स्वरूप आहे ते दैवी स्वरूप बनतं. म्हणून हा जो उल्लेख केलेला आहे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रती की अर्जुनाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला श्रीकृष्ण दैवी रूपाने बघतात, याचाच अर्थ परमेश्वर कसाही मुलगा असो कसाही व्यक्ती असो त्याच्यामधल्या जे काही वाईट सवयी आहे जे त्याला तकलीफ देणारे संस्कार आहेत त्याकडं न बघता त्याच्या संपूर्ण स्वरूपाला बघून ज्या ज्या वेळेला अर्जुन प्रश्न निर्माण करतो त्यावेळेला श्रीकृष्णाला स्मित हास्य येतं. म्हणजे कोणत्याही घटनांचा परिणाम परिस्थितीचा परिणाम दुःखाचा परिणाम आपण आत्मा शरीरामध्ये असल्यामुळं आपल्यावर तो लवकर होतो आणि आपल्याला तिन्ही काळांचं ज्ञान नसल्यामुळं आपण तुरंत घाबरून जातो. परंतु ईश्वर एकमात्र असा आहे की जीवनामधल्या या सृष्टी रंगामंचावरील ज्या ज्या काही घटना होतात त्या घटनांची प्रचिती तो साक्षी होऊन बघत असतो. त्याचं इतकं काही साक्षीपण आहे की कोणी एखादं शरीर सोडून जरी गेलं आपल्याला दुःख होतं परंतु ईश्वराला ह्या गोष्टींचं दुःख होत नाही. कारण त्या आत्म्याच्या आधी मध्य आणि अंत ह्या तिन्ही काळाला ईश्वर साक्षी होऊन बघत असतो. म्हणून त्याला म्हटलेलंच आहे की तो सुख आणि दुःख याच्यापासून तो वेगळा आहे. परंतु आपल्या समाजामध्ये यथार्थ ज्ञान न समजल्यामुळं यथार्थ गीता न समजल्यामुळं काही जर वाईट झालं तर आपण लगेच त्याच्यावर दोष देतो. चांगलं झाल्यानंतर त्याची आठवण आपण करत नाही की ईश्वरानं मला हे दिलं आणि माझं खूप चांगलं चाललं. चांगला काळ आपला असा काही निघून जातो की त्यामध्ये ईश्वराची आठवण करायला आपल्याला वेळच नसतो. आपल्याला त्याची आठवण कधी येते की ज्या ज्या वेळेस आपल्याला जीवनामध्ये दुःख निर्माण होतं त्यावेळेस आपल्याला त्याची आठवण येते. म्हणून श्रीकृष्णानं अर्जुनाला जे सांगितलेलं आहे अर्जुनाचं जे दैवी स्वरूप आहे त्या दैवी स्वरूपाला स्मरण ठेवून स्मृतीमध्ये ठेवून ज्यावेळेस दोघांचा संवाद चालतो त्यावेळेस ते असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान सत्य ज्ञान आहे. आणि ते जे सत्य ज्ञान आहे ते मोजक्या शब्दामध्ये आहे.
नंतर आपण त्याचा विस्तार करतो ती गोष्ट वेगळी आहे, परंतु ईश्वराचे जे शब्द आहेत ते आत्मउन्नतीसाठी आहे, आत्मपरिवर्तनासाठी आहे। म्हणून खूप प्रेमानं संपूर्ण 18 अध्यायामध्ये आपण बघतो की कुठेही कितीही जरी प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झाले तरी श्रीकृष्ण कधी रागावला नाही। म्हणजे इतकी जी धैर्यता आपण म्हणतो, इतका जो पेशन्स म्हणतो, हा आपल्याला ईश्वराकडे बघायला मिळतो। आपण आपल्या जीवनामध्ये पेशन्स ठेवत नाही, धैर्यता लगेच आपली ढासळून जाते, परंतु एकमात्र ईश्वराचं जे रोल किंवा ज्याला आपण भूमिका म्हणतो, एकमात्र ईश्वर असा आहे की त्याच्यामध्ये खूप पेशन्स आहे आणि तो आपल्याला यामध्ये दिसून येतो आहे। या ठिकाणी खूप सुंदर 4 अध्यायाच्या सुरुवातीमध्ये सांगितलेलं आहे, हो का जया चिया प्रीती अमृत हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे, येरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना तो हा निज स्वरूप, अनादि निष्कंप परी कवनी माने सकृप, झाला आहे हा त्रिलोक्या पट्टाची घडी, आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे। खूप सुंदर गोड शब्दामध्ये याची सुरुवात झालेली आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू असे कितीतरी पुण्य केलेले आहेत, माझी तू भक्ती केलेली आहे आणि त्या पुण्याची प्रचिती म्हण किंवा तुझ्या भक्तीचं फळ म्हण की तुला हे ज्ञान ऐकण्याचं भाग्य निर्माण झालेलं आहे आणि तुझ्या त्या भक्तीमुळं किंवा तुझ्यामध्ये असणारी जी कळकळ आहे, माझ्याप्रती जे प्रेम आहे, त्या प्रेमाच्या पोटी ज्याच्या प्रीतीकरिता निराकार साकार झाला, यावरून मला तर असे वाटते की या दोघांची स्थिती अर्थात देह जरी भिन्न असला तरी ते दोघे एक रूपच आहेत। यावर किती जरी आपण बोललं तरी कमीच पडेल, आपल्या दर्शकांना याची एक प्रचिती झाली पाहिजे की कोण तो निराकार जो साकार झाला। ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट गीतेमधलं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं जे सत्य स्वरूप आहे इथं साकारलेलं आहे आणि ते जे सत्य स्वरूप आहे की अर्जुनाने केलेले पुण्य किंवा अर्जुनाने केलेली जन्म जन्मांतरची जी भक्ती आहे त्या भक्तीचं फळ देण्यासाठी मी निराकार साकारमध्ये येतो। आता ज्यावेळेस तो साकारमध्ये येतो, साकार म्हणजे ही जी दुनिया आहे पंचतत्वाची, पृथ्वी तलावर असणारे जे मनुष्य आहे, ह्या दुनियेमध्ये तो येणार कसा? जो निराकार आहे, निराकार म्हणजे आपल्यासारखा त्याला आकार नाही आहे, फक्त दिव्य चक्षूंनी आपण त्याला बघू शकतो। मग आता इथं आपल्याला 4 अध्यायाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात येते की श्रीकृष्ण आणि अर्जुन हे तर साकारी आहेत, हे आपल्या डोळ्यानं तर आपल्याला दिसतात। श्रीकृष्ण जन्ममरणाच्या
चक्रामध्ये येऊन आपला पार्ट प्ले करतात. अर्जुन जन्म मरणाच्या चक्रामध्ये येऊन आपला पार्ट प्ले करतात. आता निराकार इथं म्हटलेलं आहे, निराकारचा अर्थ माऊलींनी स्पष्ट सांगितलेला आहे की ईश्वराचा आकार म्हणजे साधारण मनुष्यासारखा आकार नाही आहे, तो निराकार आहे. तो मूर्तीसारखा नाही आहे, मनुष्यासारखा नाही आहे. प्रकृतीतले जे तत्व आहे त्या तत्वासारखा नाही आहे. परंतु त्याला इथं जे यावं लागतं हे यथार्थ गीता ज्ञान सांगण्यासाठी, सृष्टीवर जे अवतरित व्हावं लागतं, त्याला साकार व्हावं लागतं. आणि साकार होण्याचं जे माध्यम आहे ते एक साकार शरीर असलं पाहिजे. साकार शरीरामध्ये तो ज्यावेळेस अवतरित होतो त्यावेळेस ही जी उपमा इथं केलेली आहे की ज्याच्या प्रीतीकरिता निराकार साकार झाला, यावरून मला तर असे वाटते की दोघांची स्थिती अर्थात देह जरी वेगवेगळे आहे तरी ते दोघ एक रूपच आहेत. एक तर निराकार परमात्म्याला देह नाही आहे, परंतु ज्या देहामध्ये तो अवतरित होतो त्यावेळेस दोघही एकरूप होतात. याचाच अर्थ परमात्मा ज्यावेळेस ज्या शरीरामध्ये अवतरित होतात त्यावेळेस त्या साकार व्यक्तीला आपलं काही स्वतःचं अस्तित्व, त्याची जी प्रचलिती आहे ती राहत नाही. तो पूर्ण ईश्वराशी समर्पण असतो. ईश्वर जे काही त्याच्या मुखामधून बोलेल त्याच्यावर तो बिलकुल एक साक्षी म्हणून असतो. आणि याची जी गहिराई आपण म्हणू किंवा याची जी प्रचलिती आहे या ठिकाणी दिलेली आहे की ज्यावेळेस ते दोघं एकरूप होतात, एरवी हा जो भगवान आहे यामध्ये ईश्वर आहे हे योग्यांना पण आढळत नाही. म्हणजे आता तुम्ही समजू शकता, श्रीकृष्ण एक साकार मूर्तिमंद आहे, श्रीकृष्णाचं स्वरूप सर्वांसमोर स्पष्ट आहे. मग यामध्ये जे सांगितलेलं वाक्य आहे माऊलींनी, तेरावी जे ओवी आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे की एरवी हा भगवान योग्यांना पण आढळत नाही, वेदार्थांनाही याचे आकलन होत नाही, व ज्याच्या ठिकाणी ध्यानाची दृष्टीच पोहोचत नाही असा जो स्वतः आत्मस्वरूप अनादी अविनाशी भगवान अर्जुनावर कृपावंत झाला. अर्जुनावर कृपावंत झालेला आहे ज्ञान सांगण्यासाठी, यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी ईश्वराला स्वतः कसं यावं लागलं ते या ओवीमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि आपण पुढं आता क्रमशः ह्या गोष्टींचे जे आध्यात्मिक पैलू आहे त्या आध्यात्मिक पैलूंवर ध्यान आपल्या दर्शकांचं आकर्षित करू. कारण जोपर्यंत ह्या गोष्टींना आपण विस्तारानं किंवा ज्याला आपण म्हणतो त्याची फोड करणार नाही, तोपर्यंत यथार्थ गीता ज्ञान जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये येणार नाही. म्हणून आपण आता पुढल्या ओव्यांमध्ये स्पष्टरित्या याचं अजून आपल्या दर्शकांसमोर ठेवणार आहोत. ओम शांती.